नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अश्विनी महाडिक आपल्या अर्थहाती युट्यूब चॅनेलवरती सर्वांचं स्वागत करते सूक्ष्म अर्थशास्त्र ह्या टॉपिकमधील आपण बाजार संरचना मार्केट स्ट्रक्चर हा घटक अभ्यासलेला आहे त्याच्यामध्ये आपण बाजार म्हणजे काय त्याचबरोबर बाजारपेठेचे पडणारे प्रकार काळानुसार बाजारपेठेचे पडणारे प्रकार किंवा स्पर्धेनुसार बाजारपेठेचे पडणारे प्रकार हे सर्व आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे त्याचबरोबर आपण प पान स्पर्धेनुसार पडणाऱ्या बाजारपेठेच्या प्रकारामध्ये पूर्ण स्पर्धा पाहिलेली आहे मक्तेदारी मक्तेदारीयुक्त स्पर्धा यांचाही अभ्यास या केलेला आहे तसंच पूर्ण स्पर्धा म्हणजे काय म्हणजे पान स्पर्धेनुसार पडणाऱ्या बाजारपेठेतील पहिला प्रकार होता पूर्ण स्पर्धा म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये कोणकोणतेत हे सविस्तर आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे सर्व माहिती घेतलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मग त्याच्यातीलच आपण म्हणजे स्पर्धेनुसार पडणाऱ्या बाजारपेठेतीलच आपण मक्तेदारी मोनोपॉली हा प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहे म्हणजे मागील व्हिडिओमध्ये आपण पूर्ण स्पर्धा ह्या एका टोकाच्या बाजारपेठेचा विचार केलेला आहोत आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मक्तेदारी या दुसऱ्या टोकाच्या बाजारपेठेचा विचार करणार आहोत मग मक्तेदारी म्हणजे काय मोनोपॉली म्हणजे काय थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मक्तेदारी म्हणजे एकच विक्रेता किंवा एकच उत्पादक असणारी बाजारपेठ म्हणजे मक्तेदारी होय मग याच्यामध्ये ह्या मक्तेदारीत उद्योगधंदा इंडस्ट्री आणि उद्योग संस्था फर्म असा फरक याच्यामध्ये केला जात नाही उद्योगधंदा आणि उद्योगसंस्था असा फरक नसतो याच्यामध्ये उद्योग संस्थाच काय असतात उद्योगधंदा म्हणून कार्य करीत असतात मग ही बाजारपेठ ही मक्तेदारी बाजारपेठ ही फार कमी प्रमाणात आपल्याला प्रत्यक्षामध्ये अनुभवास मिळते मग आता ही मक्तेदारी किंवा यालाच एकाधिकार असंही म्हटलं जातं मग ही मक्तेदारी म्हणजे काय मग आणि मक्तेदारीची वैशिष्ट्ये कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण मक्तेदारी आणि मक्तेदारीची व्याख्या डेफिनेशन पाहणार आहोत त्याचबरोबर मक्तेदारीची वैशिष्ट्येही अभ्यासणार आहोत आता मक्तेदारी मोनोपॉली आता मोनोपॉली मक्तेदारीलाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं मोनोपॉली आता मोनोपॉली या शब्दातच त्याची व्याख्या दडलेली आहे बघा मोनोपॉली मोनो म्हणजे काय एकटा किंवा एकच मोनो म्हणजे काय एकटा किंवा एकच आणि सिंगल आणि पोलो म्हणजे काय विक्रेता किंवा सेलर म्हणजे ज्या बाजारपेठेमध्ये एकच विक्रेता किंवा एकच उत्पादक असतो कि एक एक विक्रेता किंवा उत्पादक असतो अशी बाजारपेठ एक, म्हणजेच काय मक्तेदारी बाजारपेठ होय म्हणजे याच्यामध्ये एकच एकटाच काय असतो विक्रेता असतो आणि एक एकच काय असतो विक्रेता असतो किंवा सेलर असतो आणि तो काय असतो ह्या बाजारपेठेवर त्याचं काय असतं पूर्णपणे नियंत्रण असतं आता ह्या ह्या मक्तेदारी म्हणजे मोनोपॉली याची वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांनी व्याख्या सांगितलेल्या आहेत ते आपण सुरुवातीला अभ्यासूया डेफिनेशन पाहूया बघा आता इथं व्याख्या दिलेल्या आहे बघा काय सांगितलंय तर ज्या बाजारात एकच उत्पादक किंवा विक्रेता असतो आणि त्याच्या उत्पादनाला स्पर्धा करणारे उत्पादन किंवा पर्यायी वस्तू त्या बाजारात नसते अशा बाजाराला मक्तेदारी असे म्हणतात आता ही जी व्याख्या आहे ह्या व्याख्येतच व्याख्येतच ह्या मक्तेदारीची वैशिष्ट्य दडलेली आहेत आपण ही पुढं अभ्यासणारच आहोत मक्तेदारीची वैशिष्ट्ये कोणकोणते आहेत ते सविस्तर आपण अभ्यासणार आहोत पण ही व्याख्या तुम्हाला जर समजली तर वैशिष्ट्ये तुम्हाला वैशिष्ट्ये सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये समजतील आता या व्याख्यामध्ये काय सांगितले की ज्या बाजारात म्हणजे अशी बाजारपेठ किंवा जी बाजार बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये काय असतं एकच उत्पादक किंवा विक्रेता असतो एखाद्या वस्तूचं उत्पादन करून बाजार ती बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणणारा विक्रेता हा काय असतो एकच असतो आणि त्याच्या उत्पादनाला ती तो तो जो वस्तू आणणार आहे किंवा विक्रीसाठी जी वस्तू ठेवलेली आहे त्या वस्तूला किंवा उत्पादनाला स्पर्धा करणारे उत्पादन किंवा पर्यायी वस्तू त्या बाजारात नसते अशा बाजाराला काय म्हटलं जातं मक्तेदारी असे म्हणतात म्हणजे याच्यामध्ये काय असतं या बाजारपेठेमध्ये एकच उत्पादक असतो किंवा एकच विक्रेता असतो आणि त्याच्यामध्ये स्पर्धा करणारे उत्पादन किंवा पर्यायी वस्तू नसतात म्हणजे याच्यामध्ये स्पर्धेचा अभाव असतो त्याचबरोबर याच्यामध्ये त्या जी वस्तू अस विक्रीसाठी ठेवलेली असते त्या वस्तूला पर्यायी वस्तू त्या बाजारामध्ये नसते त्याला काय म्हटलं जातं मक्तेदारी असे म्हटलं जातं आणि या बाजारपेठेतील एका, बाजार मक, ही एकाच विक्रेत्याची किंवा वस्तूचा एकात एकाच विक्रेत्याचं त्या तो वस्तू जी बाजारपेठेमध्ये ठेवणार आहे त्याच्या पुरवठ्यावर पूर्ण अधिकार असतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं मग त्या मक्तेदारीला एकाधिकार असंही म्हटलं जातं म्हणजे थोडक्यात ज्या बाजारपेठेतील एखाद्या वस्तूचा पुरवठा एखादा विक्रेता जेव्हा नियंत्रित करतो तेव्हा त्यास काय म्हटलं जातं मक्तेदार असं म्हटलं जातं मग याच्यामध्ये या बाजारपेठेमध्ये काय आहे एकच एकच विक्रेता आहे आणि वस्तूच उत्पादन करून एखादी वस्तू विशिष्ट वस्तू असेल त्या वस्तूच उत्पादन करून तिचा पुरवठा बाजारात आणण्यापर्यंत म्हणजे ती वस्तू बाजारामध्ये विक्रीच ठेवण्यापर्यंत किंवा विक्री कर विक्रीसाठी आणण्यापर्यंतचा अधिकार हा त्या व्यक्तीस किंवा त्या विक्रेत्यास असतो किंवा एखाद्या उद्यो वुद, उद्योग संस्थेस असतो आणि बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेल्या वस्तूला काय असतो पूर्ण पर्याय असू शकेल अशी वस्तू बाजारामध्ये नसते ते अशा स्थितीला काय म्हटलं जातं मक्तेदारी असे म्हणतात म्हणजे याच्यात काय असतं ह्या बाजारपेठेमध्ये स्पर्धेचा पूर्ण अभाव असतो त्यानंतर पुढची व्याख्या आहे प्राध्यापक लर्नर आता प्राध्यापक लर्नर यांनी काय सांगितलंय तर मक्तेदारी म्हणजे असा विक्रेता होय की ज्याच्या उत्पादनाचा मागणी वक्र हा काय असतो खाली येणारा लर्नर काय म्हणतात की मक्तेदारी मोनोपॉली म्हणजे असा विक्रेता किंवा असा उत्पादक होय की तो जो वस्तूचं उत्पादन करणार आहे त्या वस्तूच्या उत्पादनाचा मागणी वक्र काय असतो खाली येणारा असतो त्यानंतर पुढची व्याख्या प्राध्यापक चेंबरली आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जिचे पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असून तिच्या वस्तूला अगदी जवळचे पर्याय नसतात आता आपण जी सुरुवातीला व्याख्या पाहिली त्याच्यासारखीच प्राध्यापक चेंबरले यांनी मांडलेली व्याख्या आहे म्हणजे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी आणि समजण्यासाठी सुद्धा सोपी आहे थोडक्यात तुम्ही काय लक्षात ठेवायचं की ह्या मक्तेदारी बाजारपेठेमध्ये एकच उत्पादक किंवा विक्रेता असतो त्याचं पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असतं त्याच्यामध्ये पर्यायी वस्तूंचा पर्यायी वस्तू त्या बाजारपेठेमध्ये नसते म्हणजे विक्रेता जो वस्तू बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणणार आहे त्या वस्तूला पर्यायी वस्तू बाजारपेठेमध्ये नसते आता चेंबरलीन यांनी सुद्धा काय सांगितले की मक्तेदार म्हणजे मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जिचे पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असून तिच्या वस्तूला अगदी जवळचे पर्याय नसतात म्हणजे जी उद्योग संस्था आहे तिचं काय असतं त्या वस्तूच्या पुरवठ्यावर काय असतं पूर्ण नियंत्रण असतं आणि ती ती उद्योगसंस्था जी वस्तू बाजारपेठेमध्ये आणणार आहे त्या वस्तूला जवळचे पर्याय नसतात त्याला काय म्हणतात मक्तेदारी किंवा मोनोपोली असे म्हणतात म्हणजे थोडक्यात बाजारात पर्यायी वस्तूंचा अभाव असलेली अवस्था म्हणजेच काय मक्तेदारी होय म्हणजे याच्यामध्ये एकच उत्पादक असतो किंवा विक्रेता असतो आणि त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय उपलब्ध नसतात त्याला काय म्हटलं जातं मक्तेदारी असं म्हटलं जातं आता तुम्हाला थोडक्यात मक्तेदारी म्हणजे काय समजलं असेल सोपी व्याख्या आहे लक्षात पण राहण्यासाठी सोपी आहे आता त्याच्यानंतर आपण पुढं व्याख्येनंतर आपण पुढं मक्तेदारीची वैशिष्ट्ये मक्तेदारीची वैशिष्ट्ये कोणकोणते आहेत ते अभ्यासणार आहोत मग त्याच्यामध्ये असंख्य ग्राहक आहेत त्याचबरोबर मक्तेदारीमध्ये एकच उत्पादक असतो पर्यायी वस्तूंचा अभाव असतो त्याचबरोबर मूल्यभेद किंवा किंमतभेद अस केला जातो आता मूल्यभेद किंवा किंमतभेद म्हणजे काय आपण ते पाहणारच आहोत पुढं प्रवेशावर बंधन असतं तसंच जाहिरात नसते ह्या मक्तेदारीमध्ये जाहिरातीची गरज नसते जाहिरात जाहिरात करावीच जा, करावीच लागते असं नाही त्याचबरोबर स्पर्धेचा अभाव असतो एकच उद्योग संस्था असते आणि महत्तम नफा असतो आता तुम्हाला ही जी वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की आपण जी सुरुवातीची व्याख्या पाहिली ती व्याख्येमध्येच काय दडलेले आहेत ह्या मक्तेदारीची वैशिष्ट्ये दडलेली आहेत असंख्य ग्राहक असतात एकच उत्पादक असतो पर्यायी वस्तूंचा अभाव असतो त्याचबरोबर मूल्यभेद केली जाते जाहिरात नसते किंवा स्पर्धेचा अभाव असतो एकच उद्योगसंस्था असते आणि महत्तम नफा जास्तीत जास्त नफा मिळवला जातो आता ही सविस्तर आपण पुढं अभ्यासूया बघा त्याच्यात सुरुवातीचं पहिलं वैशिष्ट्य आहे एकच उत्पादक म्हणजे एकच उत्पादक किंवा विक्रेता म्हणजे ह्या बाजारपेठेमध्ये मक्तेदारी बाजारपेठेमध्ये काय असतं वस्तूचं उत्पादन करून त्या वस्तूचा बाजारात पुरवठा करण्याचा अधिकार फक्त एकाच उत्पादकाला असतो एकाच विक्रेत्याला असतो म्हणजेच बाजारात एकटाच विक्रेता किंवा उत्पादक असतो आणि त्याचं संपूर्ण पुरवठ्यावर काय असतं ती वस्तू बाजारपेठेमध्ये किंवा बाजारात आणण्यापर्यंत त्या वस्तूचा पुरवठा करण्यापर्यंत काय असतं पूर्ण नियंत्रण असतं त्यामुळे काय होतं मक्तेदारीचं बाजारपेठेवर नियंत्रण असल्यामुळे काय होतं तो आपल्या पुरवठ्यामध्ये बदल करून वस्तूची किमतीत वाढ करू शकतो त्याचं स्वतःचं नियंत्रण त्या मक्तेदाराचं किंवा त्या विक्रेत्याचं त्या पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असल्यामुळं त्या पुरवठा करण्याचा अधिकार त्या एकाच व्यक्तीला असल्यामुळं तो काय करू शकतो की त्या पुरवठ्यामध्ये बदल करून वस्तूच्या किमतीत वाढ करू शकतो किंवा पुरवठा वाढवून सुद्धा काय करू शकतो किमतीत घट करू शकतो म्हणजे पूर्णपणे अधिकार काय असतात त्या विक्रेत्याच्या किंवा त्या मक्तेदाराच्या हातातच असल्यामुळं त्याला जे योग्य वाटेल तो तिथं पुरवठ्यामध्ये बदल करू शकतो आणि त्याचबरोबर किमतीतसुद्धा बदल करू शकतो म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की याच्यामध्ये एकच उद्योग संस्थापन असते त्यामुळं काय होतं त्याच्यामध्ये भागीदारी संस्था असेल किंवा संयुक्त भांडवली संस्था असेल सरकारी महामंडळ असेल ह्या यांचा समावेश त्याच्यामध्ये होत असल्यामुळे ह्या उद्योग ह्यामध्ये काय मक्तेदारीमध्ये उद्योग आणि उद्योग संस्था ह्या काय असतात एकच असतात आणि याच्यामध्ये उद्योगसंस्था एकच असल्यामुळं काय होतं की याच्यामध्ये अधिकार पुरवठा करण्याचा अधिकारसुद्धा काय असतो एकाच व्यक्तीकडं एकाच उत्पादकाकडं असतो म्हणजे आता उदाहरणार्थ एकाच गावात एका गावामध्ये समजा एकच डॉक्टर असेल एकच दवाखाना असेल त्याचबरोबर एकच अस मेडिकल असेल त्यामुळं आणि त्यामुळं काय होतं एकच असल्यामुळं काय होतं तो विक्रेता किंवा डॉक्टर विक्रेता म्हणजेच कोण झालं डॉक्टर किंवा मेडिकलमध्ये जी व्यक्ती औषधं देते ती व्यक्ती झाली त्यामुळे त्याच्या हातात काय झालेलं आहे ती एकटीच एकच व्यक्ती असल्यामुळे त्याचं त्या पुरवठ्यावर काय असतं पूर्णपणे नियंत्रण असतं किंवा पुरवठा करण्याचा अधिकार त्या व्यक्तीकडंच असतो त्यामुळे तो जास्तीत जास्त नफा कमवू शकतो आणि त्याच्यामध्ये ग्राहक म्हणजे तर पेशंट हे ग्राहक काय असतात असंख्य दवाखान्यामध्ये ग्राहक म्हणजे पेशंट असंख्य असतात असंख्य जाऊ शकतात परंतु त्यांना औषधोपचार करण्यासाठी डॉक्टर हे काय असतात एकच असतात त्यामुळे काय होतं डॉक्टर स्वतःचा फायदा जास्त मिळू स्वतःला फायदा जास्त मिळवू शकतात म्हणजे तिथं काय झालं की डॉक्टर किंवा मेडिकलमध्ये जी व्यक्ती असते ती व्यक्ती काय झाली एकच विक्रेता किंवा एकच उत्पादक झाले त्यामुळे त्याचं पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असतं आणि तो जास्तीत जास्त काय करू शकतो नफा मिळवू शकतो त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे असंख्य ग्राहक आता याच्यामध्ये एकच उत्पादक असला ह्या मक्तेदारी बाजारपेठेमध्ये एकच उत्पादक असला तरी ग्राहक कसे असतात असंख्य असतात म्हणजे वस्तू विकणारा एकच असला विक्रेता एकच असला तर वस्तू खरेदी करणारी संख्या काय असते ग्राहकांची संख्या काय असते जास्त असते म्हणजे या बाजारपेठेमध्ये एकच विक्रेता असला तरी ग्राहकांची संख्या ही काय असते असंख्य असते ग्राहकांची संख्या असंख्य असली तरी ग्राहकांचं काय असतं त्या पुरवठ्यावर त्या वस्तूच्या पुरवठ्यावर किंवा त्या बाजारपेठेवर कसलंही नियंत्रण असत नाही ज्या प्र, प्रमाणात विक्रेत्याचं किंवा त्या उत्पादक उत्पादकाचं वस्तूच्या पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असतं परंतु ग्राहकाचं त्या बाजारपेठेवर कोणतंही नियंत्रण नसतं ह्या बाजारपेठेमध्ये मक्तेदार जो वस्तूला वस्तूचा पुरवठा आणि ज्या किमतीला करणार ज्या किमतीला करील त्या किमतीलाच त्या ग्राहकाला काय करावे लागते ती वस्तू खरेदी करावी लागते म्हणजे समजा विक्रेत्यानं वस्तूची किंमत जर वाढवली तो जो विक्री वस्तूची विक्री करणार आहे त्या वस्तूची जर किंमत वाढवली तर ग्राहकाला काय का करावं लागतं त्याच किमतीला ती वस्तू खरेदी करावी लागते ग्राहकाच्या हातामध्ये किंवा त्या ग्राहकाच्या हातात काय त्या बाजारपेठेवर किंवा त्याच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार नसतो पूर्णपणे अधिकार त्या विक्रेत्याला असतो त्यामुळे एक तर काय होऊ शकतं ग्राहकाजवळ तेवढं उत्पन्न नसेल तर तो ग्राहक काय करू शकतो ती वस्तू खरेदी करण्याचा लांब होऊ शकतो परंतु ती काय करू शकत नाही किमतीमध्ये बदल करू शकत नाही एक ती ती वस्तू खरेदी करण्याचं टाळू शकत नाही म्हणजे याच्यामध्ये काय असतात एकच विक्रेता असला तरी पण ग्राहक कसे असतात असंख्य असतात त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे बघा पर्यायी वस्तूंचा अभाव आता ह्या मक्तेदारी बाजारपेठेमध्ये काय असतं पर्यायी वस्तूंचा अभाव असतो म्हणजे विक्रेता किंवा उत्पादक जी वस्तू बाजारपेठेमध्ये आणणार आहे त्या वस्तूला जवळचा पर्याय असत नाही त्या वस्तूंचा काय असतो तिथं अभाव असतो म्हणजे एखादी ज्या वस्तूची निर्मिती करतो त्याला जवळचा पर्याय नसतो आता विक्रेता जी वस्तू बाजारात विक्रीला आणतो त्याला कोणताही पर्याय असू शकत नाही जवळचा पर्याय किंवा पूर्ण पर्याय असू शकत नाही म्हणजे थोडक्यात प्रतिस्पर्धा नसते याच्यामध्ये प्रतिस्पर्धा याच्या ह्या बाजारपेठेमध्ये नसते आता उदाहरणार्थ जर समजा चहा आणि कॉपी आता चहाला कॉपी हा काय पर्याय वापरू शकतो चहाला कॉपी हा पर्याय म्हणून वापरू शकतो परंतु मक्तेदारीमध्ये किंवा मक्तेदारी मक्तेदारी बाजारपेठेमध्ये अशी पर्याय वस्तूंचा अभाव असतो म्हणजे एक तर चहाचंच चा खरे खरेदी क ग्राहकाला करावी लागते किंवा कॉपीचीच खरेदी ग्राहकाला करावी लागते दोन्हीही वस्तू त्या बाजारपेठेमध्ये दिसत नाहीत दोन्हीपैकी एकच वस्तू तुम्हाला बाजारपेठेमध्ये दिसून येते आणि त्या तीच वस्तू काय कराव करावी लागते ग्राहकाला खरेदी करावी लागते म्हणजे इथं काय असतो पर्यायी वस्तूंचा काय असतो या बाजारपेठेमध्ये अभाव दिसून येतो म्हणजे या बाजारपेठेमध्ये विक्रेत हा एकमेव असल्यानं तो विक्रेल त्या किमतीला पुरवठ्यावर त्या वस्तूच्या पुरवठ्यावर त्या विक्रेत्याचं नियंत्रण असतं त्यामुळं तो ए तो त्याचं नियंत्रण असल्यामुळं काय करतो तो विकेल त्या किमतीला आणि ज्या वस्तूचा तो पुरवठा करेल किंवा ज्या किमतीला करेल त्याच किमतीला ती वस्तू काय करावी लागते ग्राहकाला खरेदी करावी लागते खरेदी नाही ला केली तर त्या वस्तूपासून किंवा त्याच्यापासून त्या व्यक्तीला काय राहावं लागतं वंचित राहावं लागतं त्यामुळे या पर्यायाच्या अभावामुळं काय होतं किमतीवर नियंत्रण ठेवणं सुद्धा अशक्य अधिक शक्य होत थोडक्यात तुम्हाला ही पर्याय वस्तूंचा अभाव हे वैशिष्ट्य समजलं असेल त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे मूल्यभेद किंवा किंमतभेद आता मूल्यभेद किंवा किंमतभेद ही मक्तेदारीमध्ये केली जाते आता मूल्यभेद किंवा किंमतभेद म्हणजे काय त्याआधी आपण सुरुवातीला अभ्यासूया आप वे। आता मूल्यभेद म्हणजे काय तर एकाच प्रकारच्या वस्तूसाठी बघा एकाच प्रकारचे म्हणजे रंगरूप आकारानुसार एकच वस्तू आहे एकाच प्रकारचे आहे परंतु त्या वस्तूसाठी वेगवेगळ्या ग्राहकाकडून वेगवेगळी किंमत आकारली जाते त्याला काय म्हटलं जातं मूल्यभेद म्हटलं जातं किंवा किंमतभेद म्हटलं जातं म्हणजे वस्तू एकच आहे परंतु ती कसे ग्राहकानुसार त्याच्या किमतीमध्ये काय केलेलं आहे भेद केलेला आहे फरक केलेला आहे समजा आता अनोळखी व्यक्ती असेल किंवा एखादी श्रीमंत व्यक्ती आहे जर वाटलं विक्रेत्याला वाटलं की ह्या ही व्यक्ती श्रीमंत आहे तर काय केलं जातं तिथं त्या वस्तूला जास्त किंमत आकारली जाते आणि तीच वस्तू मित्र असेल किंवा नातेवाईक असतील किंवा जवळचा एखादा ग्राहक असेल शेजारी असेल ओळखीचे कोणतर असतील किंवा एखादी व्यक्ती गरीब आहे असं जर दिसलं तर तीच वस्तू काय केली जाते कमी किमतीला विकली जाते म्हणजे इथं काय केलं जातं मूल्यभेद केलं जातं किंवा किंमत भेद केली जाते म्हणजे एकच वस्तू आहे परंतु त्या वस्तूसाठी वेगवेगळ्या किमती आकारणं काय मूल्यभेद करणं मग ह्या मक्तेदारीमध्ये मूल्यभेद किंवा किंमतभेद केले जाते मक्तेदार हा काय करतो मूल्यभेद करून काय करतो जास्तीत जास्त नफा मिळवतो म्हणजेच मक्तेदार समोरचा ग्राहक पाहून समोरचा ग्राहक कसा आहे तो पाहून काय करतो किंमत आकारतो आणि भि भिन्न ग्राहकाला काय करतो वेगवेगळ्या ग्राहकांना काय करतो वेगवेगळ्या किंमती आकारतो उदा म्हणजे आता उदाहरणार्थ कारमधून एखादी व्यक्ती उतरली आता कारमधून उतरतील व्यक्ती पाहिल्यानंतर विक्रेता काय करतो आपल्या वस्तूची किंमत काय करतो तिथं जास्त वाढवतो किंवा जास्त आकारतो त्या व्यक्तीला ग्राहकाला काय करतो ती किंमत जास्त आकारतो तीच जर सामान्य व्यक्ती असेल किंवा एखादी व्यक्ती गरीब असेल असं जर दिसलं तर तीच वस्तू काय केली जाते कमी किमतीला विकून तो काय करतो आपल्या पुरवठ्यामध्ये वाढ करतो म्हणजे बघा श्रीमंत व्यक्ती किंवा ज्या चांग म्हणजे ज्याच्याजवळ अधिक उत्पन्न असेल किंवा जा ज्याच्याजवळ जास्त पैसा असेल असे जर त्या व्यक्तीला दिसून आलं तर ती व्यक्ती काय करते तो विक्रेता किंवा उत्पादक काय करतो आपल्या वस्तूची किंमत काय करतो वाढवतो म्हणजे किंमत वाढवून काय करतो नफा मिळवतो आणि जर समजा गरीब व्यक्ती दिसली सामान्य व्यक्ती दिसली तर काय करते आपल्या वस्तूची किंमत काय करतो कमी करतो पण वस्तूचा काय करतो पुरवठा वाढवतो म्हणजे तिथं काय केलं जातं थो थोडक्यात याच्यामध्ये जा मूल्यभेद किंवा किंमतभेद केली जाते आणि अशा प्रकारे मक्तेदार वस्तूच्या किंमती आकारताना ग्राहकात काय करत असतो भेदभाव करत असतो आणि हा ह्या मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता आणि अनेक ग्राहक असे समीकरण असल्यामुळे आता ह्या मक्तेदारीमध्ये काय असतो एकच विक्रेता किंवा उत्पादक असतो आणि ती वस्तू खरेदी करणारे ग्राहक मात्र कसे असतात जास्त असतात त्यामुळे असं समीकरण असल्यानं हा उत्पादक किंवा विक्रेता काय करतो निरनिराळ्या बाजारात वेगवेगळ्या किमतीला आपले उत्पादन विकू शकतो हा मूल्यभेद काय असतो या मक्तेदारीमध्येच शक्य असतो थोडक्यात तुम्हाला मूल्यभेद म्हणजे काय आणि हे एक वैशिष्ट्य मक्तेदारीमधलं वैशिष्ट्य पण समजलं असेल त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे प्रवेशावर बंधन आता मक्तेदारीमध्ये प्रवेशावर बंधन असतं याच्यामध्ये मक्तेदारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काय असतं याच्यामध्ये उत्पादकांना इतर उत्पादकांना प्रवेश या मक्तेदारीत नसतो म्हणजे पूर्ण स्पर्धेप्रमाणे उद्योग संस्थांना उद्योगधंद्यात प्रवेश करावायचे करा स्वातंत्र्य मक्तेदारीत नसतं ज्याप्रमाणे पूर्ण स्पर्धेमध्ये उद्योग संस्थांना उद्योगधंद्यात प्रवेश करण्याचं स्वातंत्र्य असतं तसं ह्या मक्तेदारीमध्ये नसतं याच्यामध्ये उलट काय होतं तर या बाजारात नवीन उद्योग या बाजारामध्ये नवीन नवीन उद्योग संस्थांना प्रवेश दिला जात नाही त्या प्रवेशावर पडणारी बंधने एक असतात वेगवेगळ्या प्रकारचे असतात मग त्याच्यामध्ये समजा नैसर्गिक असतील कायदेशीर असतील किंवा आर्थिक असतील म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वेगळ्या स्वरूपाची काय असतात बंधनं असतात मग काही कायद्यानं इथं प्रवेश नाकारला जातो किंवा मक्तेदारीच्या स्वरूपामुळे इथं प्रवेश नाकारला जातो म्हणजे याच्यामध्ये नवीन स्पर्धक बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शक शकत नाही तो जर प्रवेश करू लागला तर तो मक्तेदार आपल्या वस्तूची किंमत एवढी कमी करतात की नवीन स्पर्धकाला ती परवडणारी नसते त्यामुळे नवीन स्पर्धकाला मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये प्रवेश नसतो मक्तेदारीत उद्योग संस्था आणि उद्योग एकच असल्यानं काय होतं नव नवीन उद्योग संस्थांच्या प्रवेशावर इथं काय असते बंदी असते म्हणून वस्तूचा एकच काय असतो इथं उत्पादक असतो त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे जाहिरात नसते आता बघा ह्या मक्तेदारीमध्ये जाहिरात नसते जाहिरात नसल्यामुळे काय होतं त्या जाहिरातीसाठी करावा लागणारा खर्च सुद्धा काय असतो शून्य असतो खर्च काहीच करावा लागत नाही त्यामुळे तो खर्च कसा असतो शून्य असतो म्हणजे ह्या बाजारपेठेमध्ये उत्पादकाला स्पर्धक नसतो आणि त्याच्या वस्तूला सुद्धा जवळचा पर्याय नसतो त्यामुळे त्याला आपल्या वस्तूची जाहिरात करण्याचा प्रश्न तिथं निर्माण होत नाही आणि त्याचा परिणाम काय होतो तर त्याला विक्री खर्च करावाच लागत नाही म्हणजे मक्तेदारीची वस्तू जवळचं पर्याय नसलेली वस्तू असल्यामुळं काय होतं ग्राहकांना बाजारात त्या वस्तूशिवाय पर्याय नसतो ती वस्तू खरेदी करण्याशिवाय पर्याय नसतो कोणत्याही प्रकारे ती वस्तू खरेदी करावी लागते आणि इथं जाहिरात न करता ती वस्तू सहजपणे विकली जाते म्हणून मक्तेदारीमध्ये या जाहिरातीला काय असतो खर्चसुद्धा शून्य येतो आणि जाहिरातसुद्धा करावी लागत नाही त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे स्पर्धेचा अभाव याच्यामध्ये प्रतिस्पर्धा नसते म्हणजे स्पर्धेचा अभाव असतो कारण त्या वस्तूला इथं काय असते पू पर्यायी वस्तूच किंवा पर्या पर्यायी वस्तूच बाजारपेठेमध्ये नसते त्यामुळे इथं स्पर्धा निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही म्हणजे मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये स्पर्धेची स्थिती निर्माण होत नाही कारण इथं एकच विक्रेता असल्यानं त्या आणि त्याचं बाजारपेठेवरील संपूर्ण पुरवठा आणि किमतीवर नियंत्रण असल्यामुळे काय होतं पर्यायी वस्तूचा अभाव इथं निर्माण होतो पर्याय वस्तूच नसते इथं त्यामुळे स्पर्धेची स्थिती इथं निर्माण होत नाही त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य एकच उद्योग संस्था ह्या मक्तेदारीत एकच उद्योगसंस्था किंवा उत्पादक पुरवठा करू शकते म्हणजे इतर उद्योगसंस्था त्या उद्योगात आर्थिक किंवा इतर कारणामुळे प्रवेश करू शकत नाही त्यामुळे मक्तेदारी जी उद्योगसंस्था असते ती कशी असते तीच काय असते उद्योग असते म्हणजे ह्याच्यामध्ये भागीदारी संस्था असेल किंवा संयुक्त भांडवली संस्था असेल किंवा सरकारी महामंडळ असेल हे असल्यामुळे काय होतं ह्या मक्तेदारीमध्ये उद्योग आणि उद्योग संस्था ह्या काय असतात एकच असतात त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे महत्तम नफा आता महत्तम म्हणजे काय तर जास्तीत जास्त महत्तम नफा जास्तीत जास्त म्हणजे मक्तेदार किंवा विक्रेता काय करत असतो जास्तीत जास्त नफा मिळव मिळवत असतो म्हणजे मक्तेदारीचं उद्दिष्ट काय आहे तर जास्तीत जास्त नफा मिळवणे कमाल न नफा मिळवणे म्हणजे मग एकच उत्पादक का असल्यानं काय करतो पुरवठ्यावर नियंत्रण ठेवून काय करतो जास्त किमती आकारून जास्त नफा मिळविला जातो त्याचा स्वतःचा नि तो विक्रेता स्वतः पुरवठ्यावर नियंत्रण ठेवत असल्यामुळे तो काय करतो वस्तूच्या किमती कमी जास्त करून म्हणजे जा आपण मूल्यभेद बघितलंच किंमतभेद बघितलंच म्हणजे इथं काय केली जाते मूल्यभेद केली जाते आणि त्याच्यातूनच काय केलं जातं जास्तीत जास्त नफा मिळवला जातो म्हणजे जास्तीत जास्त किमती आकारून काय केलं जातं इथं नफा मिळवला जातो पण हा नफा हा अल्पकाळामध्येच उपयोगात हो येतो किंवा अल्पकाळामध्येच मिळतो असं नाही तर दीर्घकाळामध्ये सुद्धा हो इथं नफा मिळत असतो म्हणजे थोडक्यात तुम्हाला मक्तेदारी म्हणजे काय हे समजलं असेल आणि ती जी व्याख्या आपण सुरुवातीला अभ्यासली आप त्याच्यामध्येच काय ही वैशिष्ट्य दडलेले हे आता तुम्हाला समजलेलं असेल थोडक्यात मक्तेदारी म्हणजे काय एकच विक्रेता किंवा एकच उत्पादक असणारी बाजारपेठ आणि त्याच्यामध्ये काय असतं त्या बाजारपेठेमध्ये वस्तूला त्या वस्तूला जवळचा पर्याय उपलब्ध नसतो म्हणजे पर्याय वस्तूंचा अभाव असतो आणि त्याच्यामध्ये पर्याय वस्तूंचा अभाव असतो त्याचबरोबर असंख्य ग्राहक असतात म्हणजे वस्तू विकणारा एक जरी असला तरी खरेदी करणारे ग्राहक कसे असतात असंख्य असतात त्यालाच काय म्हटलं जातं मक्तेदारी असं म्हटलं जातं थोडक्यात तुम्हाला ही वैशिष्ट्ये समजली असतील धन्यवाद